परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी. सहसंपादक अविनाश जोशी यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील पांडे, मिरगव्हण, अर्जुननगर, मसेवाडी आदी गावांमध्ये मंगळवार दुपारी चक्रीवादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सकाळपासून उष्णता वाढल्याने दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अचानक वाऱ्यासह आकाशात ढग जमा होऊन विजेच्या गडगडाटासह एक तासभर जोरदार पाऊस झाला. सोमवारीही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. वादळी वाऱ्यामुळे मिरगव्हण येथील बाबूराव लावंड, मोतीराम लावंड, संतोष लावंड, धर्मराज लावंड यांच्या केळीबागा भुईसपाट होऊन नुकसान झाले. अचानक आलेल्या जोरदार वादळी वारेमुळे झाडे पडली, सोबतच कडब्याच्या गंजी विस्कटल्या. अशातच काढलेला कांदा झाकण्यासाठी शेतकरीची धांदल उडाली. विजेच्या तारा तुटून पडल्याने रात्रभर दिवसभर वीज गायब झाली होती. उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना हवेत गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला, पण शेतकऱ्यांच्या नुकसानी झाल्या. त्यातच भर होती ती म्हणजे वीज गायब झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी जनावरांचे व ग्रामस्थांचे हाल झाले.